ही आलेले आहेत, जंग जीत के आए है। झालं का? झालं भरत मिलाप। गौतम नगर मध्ये पेरेंट्स चं दर्शन कसं वाटत आहे तुम्हाला? मनोगत व्यक्त काही करत वायरिंग आहे ना ते दिसत आहे, त्याच्यामुळं असं वाटतं की इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये आलं पाहिजे पॉवर हाऊस। दिल्लीवाल्यांसाठी विशेष टिप्पणी, त्यांनी वायरिंग अंडरग्राऊंड करावी किंवा वायरलेस करावी। काही डिस्क्रिप्शन द्यायचं तुम्हाला? नॉस्टॅल्जिया फील, खूप छान वाटत आहे। एक वेळ असं होता की तुम्ही किती स्ट्रेस मध्ये जायचं, आता हे एमसीक्यू करायचं आहे, हा सब्जेक्ट करायचा आहे, हे राहिलं ते राहिलं असं विचार होता, आणि आज किती सॅटिस्फॅक्शन, मी एकदम प्राऊड फील होत आहे। हियर वी आर ओम पंचायती शिव मंदिर, इथे आमचे क्लासेस, म्हणजे खाली मंदिर आहे आणि वरती क्लासेस व्हायचे। सर्वांना नमस्कार। हॅलो, प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर्स, रिअली फीलिंग व्हेरी गुड की आफ्टर 6 मंथ्स वी आर इन दी सेम हॉल, बट टुडे वी आर स्टँडिंग हिअर ॲज डॉक्टर्स अँड होप वी आर गोइंग टू फुलफिल मोर ऑफ आर ड्रीम्स। डॉक्टर अभिषेक, कसं वाटत आहे तुला? शब्दात सांगू शकत नाही असं वाटत, कारण लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं होतं, हे आज पूर्ण झालंय, विश्वास बसत नाहीये, पण आज म्हणजे बरं वाटतंय की एवढा हार्डवर्क केला आज आपण, ते कुठे सफल झालं आज, आणि आज फायनली MBA कडून पासिंग सर्टिफिकेट घेतलं, आणि आज ज्या क्लास मधून अभ्यास केला ते नोट्स फॉलो केले, आज त्या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी आलो, ही एक वेगळीच फिलिंग आहे। काही ऍडवाइस ज्युनियर साठी? ऍडवाइस हार्डवर्कला ऑप्शन नाही, आणि माय पर्सनल ऍडवाइस की डेली अभ्यास करायचा आहे, कितीही कंटाळा आला, काहीही प्रॉब्लेम असेल तरी डेली आपले टाइम टेबल सेट करायचं आहे, इतके आर्स आपले कम्प्लीट करायचे आहेत, बस ते फॉलो करायचं काही नाही। एक ऍडवाइस ज्युनियर साठी अशी आहे की तुम्ही जेव्हा पण या फेज मध्ये याल, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल, तेव्हा जे चुके जे येतात ते तर सोडून द्या, जे बरोबर येतात ना ते का बरोबर येतात याचा विचार करा। चांगला वाटतो, वा, लक अँड हार्डवर्क, हार्डवर्क म्हणू शकतो, मला वाटते लक नाही, हार्डवर्क केली ना, भारी वाटते, जर डॉक्टर नावाच्या समोर डॉक्टर बघणं एक स्वप्न होत, फायनली झालं ट्रू, फक्त माझं नाही घरच्यांचं पण होत, त्याच्यासमोर एक सफिक्स लावलं लवकरच, MSMD ते पण होईल लवकरच, तर लकवर मला खूप विश्वास आला, असं वाटतं हे पण लवकरच होऊन जाईल। कसं वाटतंय तुम्हाला 6 महिन्यानंतर परत इथे येऊन? खूप छान वाटत आहे, आणि 6 महिन्या पहिले इथे आलो होतो आम्ही ऍडमिशन करायला, आणि आता 6 महिन्यानंतर परत इथे आमचा रिझल्ट घ्यायला आलेलो आहे,
खूप छान वाटत आहे. प्राऊड फील होत आहे स्वतःवर. आणि काय हार्डवर्क जे केलं होतं ते वेस्ट नाही गेलं. सो हॅलो एव्हरीवन, दिस वॉज आर वन ऑफ द मोस्ट अनफॉरगेटेबल डे अँड टुडे वी आर हियर टू कलेक्ट आर एम बी सर्टिफिकेट्स. पास होके बहुत अच्छा लग रहा है. कोणत्याही शब्दात फिलिंग एक्सप्रेस करायचं ते सध्या समजत नाही, बट इट इज द ग्रेटेस्ट फिलिंग टू मिरडून दिन करायचं. इट इज व्हॉट इट इज. इट्स रिली इट इज अ ग्रेट फिलिंग टू सी ऑल माय फ्रेंड्स अँड माय सेल्फ एज डॉक्टर. अँड आय विश ऑल माय ज्युनियर्स दॅट यू शुड ऑल्सो एक्सपिरियन्स दी सेम थिंग सून. डोंट क्राय. ऑल द बेस्ट टू ऑल माय ज्युनियर्स. Yeah, that's all for today. Thank you.